स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघणार आहोत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. युतीमध्ये सध्या खातेवाटप आणि मुख्यमंत्री पदावरून तणाव सुरू असताना शिवसेनेचा ज्या जनसंपर्क खात्याकडून एक व्हिडिओ माध्यमांना पाठवण्यात आलाय, पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ना 50-50 फॉर्म्युलाचा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री पदाचा उल्लेख. त्यामुळे या दोन्ही बाबींवरती सेनेकडून मौन पाळण्यात आलंय. फेब्रुवारी 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा झाली होती, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 1 किंवा 2 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली असून यावेळी शिवसेना भाजपच्या सत्ता फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान 3 नोव्हेंबरनंतरच शपथविधी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2.5 वर्ष भाजप ते शिवसेनेत मुख्यमंत्रीपद वाटपाची चर्चा ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली असून 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेही सहभागी नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलंय. आधी ठरलं तेच झालं पाहिजे असं राऊत म्हणाले. आमच्याकडे अन्य पर्याय आहेत पण आम्ही तसं करणार नाही. आम्ही सत्तेचं भुकेलो नाही असं म्हणत भाजपच्या हालचालींवरती आमचं लक्ष आहे असं मत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. तर मुख्यमंत्रीपदावरून युतीमध्ये एकमत नाही तर राज्य काय चालवणार अशी जहरी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जनतेला नेमकं काय ठरलं हे सांगावं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवसेनेने काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा कोणताच प्रस्ताव दिला नसल्याचं देखील चव्हाणांनी यावेळी स्पष्ट केलंय. तर आम्ही विरोधी बाकावरच बसणार असं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही बाब स्पष्ट केली. जनतेनं त्यांना कौल दिलाय. सेना भाजपला आम्ही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. तर सेना दबाव टाकण्यासाठी हे सर्व करत असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं भाजपचे नेते संजय काकडे यांनी विधान केलंय. शिवसेनेला 1-2 मंत्रीपदं वाढवून मिळतील असंही काकडे यांनी यावेळी सांगितलंय. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावर सामंजस्यानं पर्याय निघाला नाही तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची परिस्थिती उद्भवू शकते असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलंय. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची आग्रही मागणी सोडावी, शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य 50% वाटा घ्यावा असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ओला दुष्काळ दौरा करणार आहेत. शेतकरी आणि मच्छीमारांना भेटून त्यांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. राज्यात एकीकडे सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मात्र 31 ऑक्टोबर रोजी ओला दुष्काळ दौरा करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाच्या कुवे गावापासून त्यांचा हा दौरा सुरू होणार असल्याचं कळतंय. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना बहुमूल्याचा राजकीय सल्ला दिलाय. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भूमिकेवर शिवसेनेनं ठाम राहायला हवं असं त्यांनी सुचवलंय. जे मिळवायचं आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका असा सल्ला त्यांनी दिलाय. तर स्वतःचा अनुभवाचा दाखला या ठिकाणी त्यांनी दिला असून फेसबुकवरती त्यांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. अपक्ष आमदार महेश बालदे आणि विनोद अग्रवाल यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती आपला विश्वास असून त्यांच्या नेतृत्वात राज्यानं प्रगती केली असल्याचं म्हणत त्यांनी पाठिंबा जाहीर केला. पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावलाय. पावसामध्ये भिजत शरद पवारांनी साताऱ्याची प्रचारसभा केली होती आणि त्यानंतर या सभेचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. प्रचाराच्या अखेरीस शरद पवारांनी बाजी मारत आघाडीचं संख्याबळ वाढवल्यानं भाजपच्या चिंतेत वाढ झाली. दरम्यान आज पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावलाय. सरकारला काहीही विचारलं तरी त्यांच्याकडून 370 हेच उत्तर येतं आणि त्यामुळे देशातील जनतेसमोर असलेले मूलभूत प्रश्न सुटतील का असा सवाल शरद पवारांनी केलाय. महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न हा अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशारा देखील पवारांनी दिलाय. तर लवकरच रामजन्मभूमीबाबत कोर्टाचा निर्णय येणार आहे आणि त्यावरून देखील लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियांनी आज बारामतीच्या त्यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. गोविंदबाग इथे शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी भाऊबीज साजरी केली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात दुर्दैवाने प्रगती झाली नाही, पण पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याची प्रगती व्हावी, जे काम इतक्या वर्षांमध्ये होऊ शकलं नाही ते आता व्हावं अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये भाऊबीज साजरी केली. त्यांची बहीण दुर्गाताई तांबे यांनी त्यांचं औक्षण कर केलं आणि दोघांनी भाऊबीज साजरी केली आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी आज घर कामगार महिलांसोबत भाऊबीज साजरी केली. कथोरे हे मुरबाड मतदारसंघातून यंदा तिसऱ्यांदा निवडून आलेत आणि यावेळी मुंबई आणि उपनगरातील घर कामगार महिलांनी आमदारांना ओवाळून त्यांच्याकडून मतदारसंघाचा आणखीन विकास आणि घर कामगार महिलांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवण्याची ओवाळणी मागितली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली. राजू पाटील यांनी आपली बहीण जास्वंती पाटील यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली आहे. जास्वंती या माजी उपमहापौर आहेत. राजू पाटील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज त्यांनी साजरी केली आहे. सिग्नलवर असणाऱ्या गरीब मुलांसोबत ठाणे मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली आहे. मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून गरीब मुलांना खाद्यपदार्थ देत दिवाळी साजरी केली आहे. डॉक्टर तुषार सावडावकर यांचे दैनिकामध्ये प्रकाशित झालेले वास्तुशास्त्रावरील लेख आणि त्यातील लेखासंबंधित विशेष माहिती अशा सर्व लेखांचं एकत्रितपणे माहिती संकलित करण्यात आली आणि त्याचं स्वरूप म्हणून वास्तुसहस्त्र लेखावली या ग्रंथाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात हा लेख खरं तर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत देखील उपस्थित होते. तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभियंते वैभव घरत देखील या सोहळ्याला उपस्थित होते. भर दिवाळीमध्ये सरकार मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळले. दिवाळीमध्ये खवा माव्यासह मिठाईची तपासणी झालीच नाहीये. जिथे राज्यभरात मोठी कारवाई अन्न आणि औषध प्रशासनानं केली, तिथे मात्र मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहराला सरकारनं वाऱ्यावर सोडलंय. इतकंच काय, मुंबईच्या गल्ली बोळ्यांमध्ये जाऊन अन्न सुरक्षा तपासण्यासाठी खास तयार केलेली गाडी देखील गेले महिनाभर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाच्या बाहेरच नुसती उभी ठेवली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये आज भाऊबीज पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या मुंबई नाका युवक मित्र मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यावेळी पहाटच्या या कार्यक्रमात सारेगम प फेम अमृता नातू, चैतन्य कुलकर्णी आणि नटरंग फेम ढोलकी वादकृष्ण मुसळे यांनी आपल्या सादरीकरणानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि यावेळी अनेक सुंदर गाणी सादर करण्यात आल्यामुळे नाशिककरांची आजची पहाट स्वरमय झाली आहे. राज्यामध्ये दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. गवळी समाजातही पाडव्याला रेड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे आणि त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी त्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही बघायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही परंपरा पाळत गवळी समाज आणि शहर दूध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. तर रेड्यांच्या या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. तिकडे पुण्यामध्ये झालेल्या दिवाळी पहाटमध्ये सलील कुलकर्णी, प्रशांत दामली यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यामुळे आता दिवाळीच्या फराळासोबत संगीताचा फराळ देखील अनुभव, संगीताच्या फराळाचा अनुभव घेऊन दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमानं दिवाळीचा आनंद अधिकच द्विगुणित झाला आहे. भाऊबीजेनिमित्त पुण्यातील गणेशपेठीचे सगर उत्सव साजरा करण्यात आला. गवळी समाज आपल्या रेड्या मशीनची सजवून पाडव्या दिवशी त्यांची पूजा करत असतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. तर या आज या उत्सवामध्ये पुण्यातील 100+ रेड्या आणि मशीनची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली आणि त्यांच्याकडून विविध खेळ देखील या ठिकाणी खेळवले गेले. दरम्यान रेड्याच्या मालकाचा सत्कार म्हणून त्यांना फेटा बांधून पितळी तोडा देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांसोबत पुणेकरांनी भाऊबीज साजरी केली. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं या भाऊबीजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वर्षभर उत्तम कामगिरी करणाऱ्या जवानांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी नित्यनियमानं भाऊबीजेला हा उपक्रम राबवला जातो आणि त्याला शहरातील अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेक मान्यवर उपस्थित असतात.
सातारा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडूत गावातील भावांनी आज अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. सकाळी 7 सुमारास गावातून मॅरेथॉनला सुरुवात झाली. पण मॅरेथॉनचं टार्गेट हे प्रत्येकाचं वेगळं होतं. म्हणजे धावता धावता या ग्रामस्थांनी आपल्या बहिणीचं घर गाठलं. धावत असताना वाटेमध्ये जे गाव लागत होतं त्या गावातील महिला ओवाळण्यासाठी ताट घेऊन धावणाऱ्या आपल्या प्रत्येक भावाचं औक्षण करत होत्या. गावातीलच 50 अधिक युवकांनी गेल्या 6 याची तयारी केली होती आणि आज 15 धावत जाऊन ही अनोखी भाऊबीज या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. राज्यामध्ये सगळीकडेच दिवाळी साजरी होत आहे. गडचिरोली या माओवाद प्रभावित अतिसंवेदनशील जिल्ह्यातही दुर्गम भागात पोलीस तसंच राज्य आणि केंद्रीय राखीव दलाचे हजारो जवान माओवाद्यांच्या विरोधात जंगलामध्ये कर्तव्य बजावत आहेत. तर कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या विविध जाती धर्माच्या हजारो जवानांनी कॅम्पवरतीच आपली दिवाळी साजरी केली आहे. उस्मानाबादमधल्या तुळजापूर तालुक्यातील श्री खंडोबा मंदिर पाडव्याच्या दिवशी लख प्रकाशानं असं उजळून निघालंय. गेल्या अनेक वर्षांपासून घुगे परिवाराच्या संकल्पनेतून या मंदिरावरती अशा पद्धतीनं सुंदर आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. तसंच परिसरात रांगोळी देखील काढण्यात येते आणि हजारो दिवे लावण्यात येतात. तर यंदाही ते जवळपास 5751 दिवे लावण्यात आल्याचं बघायला मिळालंय. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराला देखील दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नेत्रदीपक रोषणाईनं मंदिर झळाळून निघालंय. दिवाळीनिमित्त मुंबईमध्ये विद्युत रोषणाईने झळाळून अनेक इमारतींना खरं तर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गगनचुंबी इमारती, चाळी असोत की झोपडपट्टी, सर्वच ठिकाणी आकाशकंदील आणि विविध प्रकारची रोषणाई केली असं बघायला मिळत आहे. पूर्व उपनगरात असलेल्या विक्रोळीचा पार्क साईट तसंच घाटकोपरचा रामजी नगर डोंगराळ परिसर देखील या रोषणाईनं नटलेला बघायला मिळतोय. बच्चे कंपनी दिवाळीच्या सुट्टीत खूप मेहनत घेऊन किल्ले साकारत असतात. मुंबईच्या घोडपदेव परिसरातल्या चिमुकल्यांनी देखील यंदा राजगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली. इंद्रप्रस्थ सोसायटीतली ही मुलं दरवर्षी राज्यातल्या एका किल्ल्याची प्रतिकृती साकारत असतात. आणि बातम्यांसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत राहा गावाकडच्या बातम्या. माध्यमातून दूर असलेल्या बहीण भावांची भेट होताना बघायला मिळते आणि त्यामुळे वेळेअभावी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे भाऊ बहिणींची भेट होत नसल्यानं अशा प्रकारे भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचा हुतात्मा राजगुरुवाडा तरुणांनी एकत्र येऊन दीपोमय केला. यामध्ये महिला तरुण तरुणींचा मोठा सहभाग बघायला मिळाला. क्रांतिकारक हुतात्मा राजगुरूंच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोली या सर्व परिसरात दिवे लावण्यात आले होते. भिवंडीमध्ये दिवाळीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे देण्याचा अनोखा प्रयोग हाती घेण्यात आलाय. भिवंडीच्या कासारआळी इथल्या महिलांनी एकत्र येत भव्य अशी रांगोळी काढली आहे. या रांगोळीतून नदी वाचवा, प्लास्टिक टाळा तसंच झाडे लावा असे पर्यावरणपूरक संदेश देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलंय. उमरखेड, महागाव, दारव्हा, पुसद या तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सध्या सोयाबीनच्या पिकाची कापणी सुरू असून शेतामध्ये सोयाबीनची गंजी लावण्यात आली आहे. मात्र गेल्या 3 सुरू असलेल्या परतीच्या पावसानं पीक पूर्णपणे भिजले तर काही ठिकाणी सोयाबीनला कोंब देखील फुटले. पावसाच्या कहरामुळे खरीपाची सोयाबीन, ज्वारी, कपाशी इतर पिकं देखील उद्ध्वस्त झाली आहेत. पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांची नोंद करण्यासाठी शिरपूर आणि मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मालेगावच्या कृषी अधिकारी कार्यालयात गेले असता त्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप दिसल्यानं त्यांना ताटकळतच तासन तास तिथे उभं राहावं लागलं. ऑक्टोबर महिन्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकरी जीवाचा आटापिटा करत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल शासनाच्या आदेशाला ही कृषी विभाग जुमानत नसल्याचंच या ठिकाणी बघायला मिळत आहे. मालेगाव शहरातील संगमेश्वर सह इतर भागात दिवाळीतही महापालिकेनं 5 पाणी पुरवठा केलेला नाहीये आणि त्याचमुळे परिसरातील महिला संतप्त झाल्या. त्यांनी हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केलाय. मोसम पुलावर रास्ता रोको करत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी रिकामे हंडे वाजवत जोरदार घोषणाबाजीही केली. तर आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोको करण्यात आल्याचं कळताच महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांची समजूत काढत तातडीनं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय.
डेंग्यूच्या साथीनं सांगलीच्या जतमध्ये थैमान घातलंय. डेंग्यूमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय, तर यामध्ये एक तरुण आणि चिमुरडीचा समावेश आहे. तर आणखीन 4 जणांना देखील डेंग्यूची लागण झाली आहे, त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुना जालना भागातील नूतन वसाहतमध्ये असणारं महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन पळवून नेत एटीएम केंद्राचं मोठं नुकसान केलंय. तर या एटीएम मध्ये किती रक्कम शिल्लक होती याबद्दलची माहिती कळू शकलेली नाहीये. डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्टेशन रोडवरती हा प्रकार घडलाय. फेरीवाल्यांच्या हाणामारीत महिला देखील जखमी झाल्याचं कळतंय. गेल्या 4 दिवसांमधली हाणामारीची या परिसरातली ही दुसरी घटना आहे. आणि या बातम्यांसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा गावाकडच्या बातम्या. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत गावागावातल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात. मागील काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक खातेदारांच्या वतीनं एक शिष्टमंडळ आरबीआयमध्ये बोलवण्यात आलं होतं, परंतु अद्यापही कोणत्याही अधिकृत हालचालींना वेग आलेला नाही. आणि त्याचमुळे संतप्त झालेल्या खातेदारांकडून रिझर्व्ह बँक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. अमरावती महापालिकेचे भाजप नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या असून तुषार भारतीय हे दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी गेले होते. हल्लेखोरांनी तुषार भारतीय कुठे आहे हे विचारलं आणि त्यांच्या बाहेर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली. तर 2 दिवसांपूर्वीच दिवाळी साजरी करण्यासाठी मधुबन वृद्धाश्रममध्ये आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश भूब यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण लवकरच भरणार आहे. धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर अतिरिक्त पाणी सिंधफणा नदीमध्ये सोडावं लागणार आहे, त्यामुळे सिंधफणा नदीकाठच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसानं मनमाड येवला चांदवड परिसरात पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय. विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. शेतामध्ये पाणी तुंबल्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय, त्यामुळे या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान केलंय. भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीतील चौधरी कंपाऊंड मधील फोम लोबांच्या गोडाऊनला भीषण आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाहीये. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील पात्रुड इथे महावितरणच्या डीपीचा अचानक स्फोट झाला. मोठा आवाज आणि स्फोटानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं डीपीजवळ कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे, तर विद्युत वितरणच्या गलथान कारभारामुळेच ही आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांचा बैलगाडी चालवतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. दळवी यांनी बैलगाडी ही अलिबाग रेवस रस्त्यावर चालवत नेली आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील इयत्ता 1 ते 8 या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता राज्य शासनाकडून ओळखपत्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं हा निर्णय घेतला असून त्याबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले. डॉन संतोष आंबेकरची 5 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. नागपूरमधील गुन्हेगारी जगताचा म्होरक्या अशी संतोष आंबेकराची ओळख आहे. गँगस्टर संतोष आंबेकरची 90 लाखांची BMW आणि अन्य 3 अलिशान कार देखील जप्त करण्यात आल्या. तर रोख रक्कमही गुन्हे शाखेनं जप्त केल्याचं कळत आहे. आणि गावागावांमधल्या या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेचच परत येतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. We'll be right back.